राज्याच्या समाज कल्याण विभागामध्ये जवळपास 36 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, आणि हा घोटाळा म्हणजे पुस्तक खरेदी घोटाळा आहे, आणि हा घोटाळा उघडकीस आणला तो लेट्सअपनं, आणि याच्यावर आता कारवाई सुरू झाली आहे, आणि या संपूर्ण प्रकरणाचे बिलं अदा करण्यास राज्य सरकारनं बंदी घातली आहे. काय हा घोटाळा आपण बघूया. अत्यंत चालाकीनं हा घोटाळा करण्यात आला आहे. राज्याच्या समाज कल्याण विभागामध्ये एक सामाजिक विकास निधी असतो, यामध्ये रस्ते करणं, गटारी करणं, घरं बांधणं यासारखे वेगवेगळे विषय असतात, पण पुस्तक खरेदी हा विषय समाज कल्याणच्या सामाजिक विकास निधीमध्ये याची तरतूद करण्यात आलेली नाही. असं असताना देखील पुण्याच्या सामाजिक कल्याण विभागाचे जे संचालक आहेत त्यांनी या ठिकाणी थेटपणे 36 कोटी रुपयांची पुस्तकं खरेदी करण्यात आली आहेत. ही पुस्तकं जी आहेत ती प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी रुपयांची पुस्तकं जी आहेत देण्यात आलेली आहेत. खऱ्या अर्थानं समाज कल्याण विभागामध्ये पुस्तक खरेदी करायची असेल तर जिल्हावाईज खाली जे उपसंचालक असतात त्यांच्याकडनं यादी तयार केली जाते की तुम्हाला कुठली पुस्तकं हवी आहेत. ती यादी पुण्याच्या कार्यालयात जाते आणि त्यानंतर पुस्तक खरेदी होते. पण या ठिकाणी पुण्याच्या कार्यालयानं पुस्तक खरेदी केली आणि एकूण 36 जिल्ह्यांच्या प्रत्येक उपसंचालकाला थेट ही पुस्तकं भेट देण्यात आली. खऱ्या अर्थानं एका पुस्तकाची किंमत ही 100 रुपये असताना 1100 रुपया किमतीला ही पुस्तकं लावण्यात आली. आणि यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे काही पुस्तकंही राज्य शासनाला ऑलरेडी भेट दिलेली आहेत, आणि अशी भेट दिलेली पुस्तकं, शेतीची पुस्तकं, हे देखील राज्य शासनालाच पुन्हा विकण्यात आलेली आहेत. म्हणजे फुकटात असलेली पुस्तकं देखील राज्य शासनाला विकण्याचा गाड जो आहे तो या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. लेट्सअपच्या समोर हे संपूर्ण प्रकरण आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची बातमी जी आहे ती लेट्सअपने दिली आणि याचा पाठपुरावा देखील केला. अहमदनगरचं शब्दालय प्रकाशन जे आहे त्यांनी हे संपूर्ण जी शब्दालय प्रकाशनकडनं ही संपूर्णपणे खरेदी करण्यात आलेली आहे. जवळपास 1 लाख रुपये किमतीच्या 200 पुस्तकांचा एक संच जो आहे तो एक त्याची किंमत आहे. अशी एका जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांचे संच जे आहेत ते खरेदी करण्यात आले आणि 36 जिल्ह्यांसाठी 36 कोटी रुपयांचे संच या एकट्या शब्दालय प्रकाशनाकडनं करण्यात आले होते. जेव्हा हा संपूर्ण घोटाळा उघडकीला आला त्यावेळी याची दखल जी आहे, लेट्सअपच्या बातमीची दखल जी आहे ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील या संदर्भात पत्र पाठवलं की कशा पद्धतीने हे संपूर्ण जे प्रकरण आहे चाललेलं आहे. असं असताना देखील पुण्याच्या उपसंचालकांनी आणखी एक मोठा प्रकार जो आहे तो या ठिकाणी केला. प्रत्येक जिल्ह्यातल्या उपसंचालकांना त्यांनी स्पष्टपणे आदेश दिले की हे संपूर्ण पुस्तक खरेदीची किंमत जी आहे ती तुम्ही बिलं जी आहे ती अदा करा. आणि ती बिलं अदा कोणाला करायची, खऱ्या अर्थानं पुस्तक कोणी दिलं आहे, पुण्याच्या उपसंचालक पुण्याच्या संचालकांनी दिलं आहे. आणि तुम्ही बिलं अदा जे करायची ते सोलापूरला करायचे. सर्व जे जिल्ह्यातले उपसंचालक आहेत ते चिंतेत होते की पुस्तकं मिळाली पुण्यातून आणि बिलं अदा करायची सोलापूरहून, हा एक प्रकारचा भ्रष्टाचार उपसंचालकांना आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना स्पष्टपणे दिसत होता, पण बोलायची हिंमत कोणाची नव्हती. लेट्सअपने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली आणि त्याची दखल जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून दिले. कारण मुख्यमंत्र्यांकडे हा विभाग सध्या जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि थेट अधिकारी एवढी मोठी मजल मारतात याकडे लक्ष जे आहे ते वेधलं गेलेलं आहे. आता काल जे परिपत्रक निघालेलं आहे त्यामध्ये या संपूर्ण खरेदीवर स्टे आणला गेला आहे आणि जी जी पुस्तकं खरेदी केली आहेत त्यांची कुठलीही बिलं जी आहेत ती अदा करू नये असा आदेश थेट जी आर काढून देण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी मोठा भ्रष्टाचार जो आहे, जवळपास 36 कोटी रुपयांचा जो मोठा घोटाळा आहे तो या ठिकाणी सध्या तरी थांबल्याचं चित्र दिसतंय. पण याचे पडसाद जे आहेत आगामी विधानसभेच्या अधिवेशनात नक्कीच विधिमंडळाच्या अधिवेशनात नक्कीच उमटतील हे स्पष्टपणे दिसतंय. कारण थेट मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराखाली असलेल्या समाज कल्याण विभागामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार होतो आणि तोही अधिकारी एक अधिकारी करतो अशा पद्धतीनं या अधिकारावर वचक आणण्याचा प्रयत्न जो आहे तो विधिमंडळामध्ये केला जाईल आणि हा मोठा घोटाळा थेटपणे विधिमंडळामध्ये चर्चेला येईल. पण नक्कीच लेट्सअपने ही जी भूमिका आहे प्रकटपणे मांडली आणि हा मोठा घोटाळा उघडकीस आणला आणि त्याला यश येताना दिसतं आहे. आणि हा घोटाळा आत्ता सध्या तरी थांबल्याचं चित्र आहे, पण आणखी या घोटाळ्यामध्ये कोण आहे, कारण ज्या पद्धतीने हा घोटाळा अधिकारी लेवलला झालेला आपल्याला दिसतं आहे. कारण एकूण मुख्यमंत्र्यांकडे असलेला मोठा कारभार आणि वेगवेगळे डिपार्टमेंट जे मुख्यमंत्र्यांकडे अजूनही आहे त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण खरेदीकडे लक्ष जाणार नाही. ही भूमिका जी आहे ती अधिकाऱ्यांनी घेतली होती का किंवा ही भूमिका त्याची त्या अधिकाऱ्यांची होती का, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो या ठिकाणी झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं वंचित आणि जे दलित बांधव आहेत अशा बांधवांच्या
समाजाच्या उन्नतीसाठी हा जो निधी आहे तो एका अधिकारी जो आहे तो घशात घालत होता का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो आहे तो व्हायला पाहिजे. आणि लेट्सअप जे आहे त्यांनी हा गोटा उघड केलाच, पण पाठपुरा जो आहे तो लेट्सअप यापुढे देखील करत राहील. आणि वेगवेगळे जे भ्रष्टाचार असतील, लोकांच्या समस्या असतील, त्यांच्यावर लेट्सअपची जी आहे ती बारीक नजर असणार आहे.